अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती ते एकलव्य नगर पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत असंख्य आदिवासी बंधू भगिनींनी आपला पारंपरिक पेहराव आणि पारंपरिक नृत्य करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते। या मिरवणुकीत आदिवासी समाज बंधू भगिनी तसेच इतरही समाज बांधव सहभागी झाले होते। आपण बघू शकतो या ठिकाणी की एकलव्य जयंती निमित्त या ठिकाणी किती मोठा उत्साहामध्ये रॅली काढण्यात आलेली आहे। यावर त्यांची प्रतिक्रिया आपल्याला नवल राजपूत हे देतील। आज जागतिक आदिवासी दिन आपण साजरा करतो आहोत। आज संपूर्ण देशातच नव्हे तर संपूर्ण जगभर आजचा हा दिवस आपण जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करतो आहोत। आज खऱ्या अर्थाने या जगातील जमीन जंगल याच्यावर जो सर्वात पहिला जर अधिकार असेल तो हा आमच्या आदिवासी बांधवांचा आहे। कुठल्याही नैसर्गिक साधन संपत्तीचं नुकसान न करता, पर्यावरण दूषित न करता, या पृथ्वीवर अगदी निसर्गाशी जुळवून घेऊन निसर्गाच्या सान्निध्यात राहून आपला जीवनचरितार्थ करत असताना आपण या सर्व आदिवासी बांधवांना मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे। आज निश्चितच आपले आदिवासी बांधव हे शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत, त्यांना मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपल्या सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। जागतिक स्तरावर हे प्रयत्न होत आहेत आणि म्हणून आपण देखील आपल्या देशामध्ये सर्वांनी सर्वांना सोबत घेऊन आपण या सर्वांना या मूळ प्रवाहामध्ये आणलं पाहिजे। असं म्हटलं जातं की पतका अंतिम न लक्ष नाही आहे, सिंहा संचारते जाना, सब समाज को लिए साथ में आगे बढ़ते जाना। आणि म्हणून आज मी या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज इतिहासामध्ये आदिवासी बांधवांचं खूप मोठं योगदान आहे। मग ते भारतीय स्वातंत्र्याचा लढा असेल किंवा त्याही आधी जर मोगलांच्या विरुद्धचा लढा असेल, महाराणा प्रतापांच्या सोबत भारतातला कुठलाच राजा जेव्हा मोगलांच्या विरोधात लढायला तयार नव्हता तेव्हा राणा पुंजा भिलाच्या नेतृत्वाखाली 8,000 भिल्ल सेना तयार करून मोगलांच्या 1,00,000 सैन्याला हरवण्याचं काम महाराणा प्रतापजींच्या नेतृत्वात राणा पुंजा भिल्लांच्या नेतृत्वात भिल्ल सेनेने केलेलं आहे। आणि म्हणून आदिवासी बांधव हा इतिहासामध्ये देखील पराक्रमी होता, आजही तो पराक्रमी आहे। आणि म्हणून त्यांना या मानव इतिहासामध्ये त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठीची जबाबदारी तुम्हा आपल्या सर्वांची आहे। म्हणून मी आदिवासी दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आजच्या या जागतिक विश्व आदिवासी गौरव दिवसानिमित्त या राज्याचे मंत्री महोदय माननीय जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्यातर्फे आदिवासी बांधवांना मी शुभेच्छा देतो, तथा जया नगरीचे शिक्षण संस्थेचे सचिव जितूभाऊ पाटील यांच्यातर्फे आदिवासी बांधवांना मी शुभेच्छा देतो। आणि आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे सुद्धा या आदिवासी बांधवांना या गौरव दिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि येथील त्यांचा पुढील प्रवास हा आधुनिक पद्धतीने व्हावा अशा शुभेच्छा देऊन माझ्या शुभेच्छा पर दोन शब्द संपतो। धन्यवाद। जामनेर तालुक्यातील तसेच शहरातील सर्व आदिवासी भिल्ल समाज बांधवांना माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन तसेच माझ्या वैयक्तिक परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो।
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.